रिफायनरी विरोधकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेला आहे। रिफायनरीचा मुद्दा सध्या प्रचंड तापलेला आहे आणि रिफायनरी नको हीच मागणी घेऊन आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला जातोय। सध्या रिफायनरी विरोधक आणि रिफायनरी समर्थक यांच्यामध्ये प्रचंड वादंग होताना पाहायला मिळतोय। अमोल मोरे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे। अमोल, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेला आहे, काय अपडेट्स आहेत सध्याचे? प्रण एक छोटंसं करेक्शन करतो लोकेशनचं। हा मोर्चा राजापूर तालुक्यातल्या तहसीलदार कार्यालय जे आहे राजापूर शहरामध्ये राजापूर तालुक्याचं, त्या ठिकाणी मोर्चा जो आहे तो पोहोचलेला आहे। साधारणतः एक पाऊण तास हा मोर्चा राजापूर शहरातली जी बाजारपेठ आहे त्या ठिकाणीवरून सुरू झाला। राजापूर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आलेलं आहे। इथे कदाचित आत्ता काही वेळामध्ये इथले जे प्रमुख काही त्यांचे जे नेते आहेत रिफायनरी विरोधी संघटनांचे नेते आहेत, ते त्यांचे अध्यक्ष आहेत, गावचे असतील किंवा मुंबईचे असतील, काही सेक्रेटरी असतील, त्यांची इथं भाषणं होतील आणि त्यानंतर इथे तहसीलदार असतील, पोलीस प्रशासन असेल, यांना निवेदन दिलं जाईल। या मोर्चा आजच्या दिवशी तरी समाप्त होईल, पण जोवर शशिकांत वारसे यांना न्याय मिळत नाही, जोवर रिफायनरी रद्दलाची घोषणा होत नाही, तोवरती आम्ही रस्त्यावरतीच उतरू अशी भूमिका यापूर्वी आपल्यासोबत काही रिफायनरी विरोधकांमधले जे विरोध मोर्चामध्ये सहभागी झालेली काही महिला होत्या, मंडळी होती, पुरुष मंडळी, त्यांनी दिलेली आहे। आणि त्यामुळे एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात की रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चेत आलेला आहे। आत्ताचं निमित्त जे आहे या ठिकाणी ते शशिकांत वारिसे यांना न्याय देण्याची मागणी केली जात आहे। प्रामुख्यानं काही खासदार जे आहेत विनायक राऊत, ते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि आत्ता आपण असं म्हणू शकतो की कुठलाही राजकीय नेता इथं सहभागी झाला नाही, जर विनायक राऊत सोडला तर, पण साधारणतः रिफायनरी विरोधी संघटनांच्या नेते जे आहेत सेक्रेटरी अध्यक्ष आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली हा मोर्चा जो आहे तो राजापूर तहसील कार्यालयावरती काढला गेलेला आहे। प्रज्ञा, बरोबर आहे। शशिकांत वारिसे यांना न्याय मिळवून द्या या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। खूप मोठ्या संख्येनं मोर्चेकरी सहभागी झालेत, महिलांची संख्या खूप जास्त लक्षणीय आहे। अमोल, बातचीत करू शकतो का त्यांच्याशी? प्रज्ञा, मी नक्कीच इथल्या काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करेन, पण एक गोष्ट आहे, म्हणजे मी कायम म्हणतो की सहसा कॅमेरासमोर बोलायला यातल्या आता किती महिला त्यांची प्रॅक्टिस आहे ते मला थोडं बघावं लागेल। आणि इथे कशाला आली असतो आता? हो, कशाला आली असतो? शशिकांतवर असे प्रकरण, हो काय म्हणणं आहे? प्रज्ञा, मी जरा थोडं पुढे जातो ह्या मोर्चातून, कारण की ज्या साधारणतः ह्या महिलांच्या भावना जर आहेत पण त्यांना त्या साधारणतः मांडता येत नाही आहेत, कॅमेरासमोर बोलण्याचा एक भीती किंवा फोबिया जो म्हणतो तो या ठिकाणी दिसून येतो आहे। मी इथल्या एक दोन महिला आहेत ज्या नॉर्मली बोलत असतात त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करतो। इथली एक आजी आहे, या महिला आहेत, त्या काही मागणी काय आहे त्यांची मोर्चा? आमची मागणी आहे की पंढरी आंबेडकर वारिशांनी यांचे खुनाची हे हा चौकशी आरोपी आहे, त्यांना फाशी झालीच पाहिजे। आणि आता पुढे काय तुम्ही करणार आहात? तुम्ही आता थोडंसं प्रेशर मध्ये दिसताय, घाबरलात की कसं? काय नाही, ऊन लागलं त्याच्यामुळे घाबरलं, त्यांना अजून झालीच पाहिजे। वारिशांच्या खुनाच्या वारिशांचा खून केला त्याला फाशी झालीच पाहिजे। तुम्ही कसं? आम्ही गोरगरीब शेतकरी आणि आमची जो माणूस पोट तेडकेने आमची जी हा माणूस हा पत्रकारी करून आमची बाजू मांडत होता रिफायनरीची, आणि ती ह्या लोकांना बघवत नव्हती कुठेतरी, आणि म्हणून ह्या लोकांनी हे असं ह्या हरामखोर ह्या लोकांनी असं केलं की वारिशा यांचा खून केला, तर ह्याचा छडा लागला पाहिजे आणि पंढरी आंबेडकराला फाशी झाली पाहिजे, आणि त्याच्या जातीदारा नाही शिक्षा झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही। त्यामुळे शशिकांत वारिसे यांच्या हत्ये प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, शशिकांत वारिसे यांना न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। महिलांची संख्या लक्षणीय आहे। अमोल, अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।